ज्येष्ठ नागरिकांच्या पासच्या दरात मोठी वाढ केल्याचे सांगत एका माथेफिरूने पुन्हा एकदा पुणे परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढेंना त्यांच्या कुटुंबासह संपवण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पीएमपीच्या वतीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून आणखीन एकदा संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. पीएमपीने या सर्व धमकीच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर एक अहवाल तयार केला असून तो राज्य सरकारला पाठवला आहे. त्यात हे संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलंय. हे पत्र देखील भुजंगराव मोहिते पाटील या नावाने आले आहे. मागील पत्र 15 सप्टेंबर रोजी आले होते. त्यावर सुखसागर नगर कात्रज येथील पत्ता होता. मुंडे यांनी आलेल्या पत्रांपैकी 3 पत्रांवर भुजंगराव तर 1 पत्रावर वेगळे नाव होते. मात्र यातील हस्ताक्षर एकच असल्याचं पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. या पत्रात देखील अत्यंत शिवराळ भाषा वापरण्यात आली असून कुटुंबियांची देखील क्रूरपणे हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. हे माझे शेवटचे पत्र असून आता कृती करण्याचा इशारा त्यात देण्यात आला आहे. आपण अगदी झेड प्लस सुविधा घेतली तरी आपण कृत्य करू, पोलीस काय करतात ते बघू, असंही या पत्रात म्हटल्याचं पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.